नमस्कार, मी रंजना बिडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना वाघिणीने हल्ला चढवला. यात बैल पळून गेले, परंतु शेतकरी भिवजी गुंडूजी हरले यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने शेतकरी जागीच ठार झाला. या वाघिणीने ब्रह्मपूर जंगलात असाच उपद्रव केल्याने तिला वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यात आणण्यात आले होते. परंतु बोर अभयारण्यातून पळ काढून ही वाघीण तळेगाव श्यामजी पंत या वनविभाग परिक्षेत्रात गेल्यानंतर आष्टी वनविभाग परिक्षेत्रातून वाघिणीने शेतकऱ्याचा जीवच घेतला. वाघीण पकडण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च केले, मात्र वाघीण पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. शासनाच्या पैशाचा चुराडा वनविभागाकडून करण्यात येत आहे. आज माजी आमदार दादारावजी केचे यांनी कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत म्हणून 8 लाख रुपयाची मदत दिली. त्याचे पीडित आहेत, त्यांना आर्थिक मदत दिली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून, आणि पुढचं त्यांच्या काय डिमांड्स असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला पुढे करता येतील. आणि आमदार साहेब वगैरे होते, त्यांचं पण बरंच सहकार्य झालं. तर ती जी मदत मिळणार आहे ती वेळेवर मिळालेली आहे, आणि सध्या तरी गावामध्ये वातावरण पूर्ण नाही आहे, आणि त्या सतर्क आहोत. सध्या वातावरण पूर्णतः नियंत्रणात आहे. शासकीय यंत्रणा प्रत्येक डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य मिळत आहे, महसूल विभाग, त्यानंतर त्याचबरोबर वन विभाग, आणि त्यामुळे आणि आमची तरुण जी फोर्स आहे ती एकत्रितपणे काम करत असल्यामुळे वातावरणाने पूर्णतः नियंत्रण ठेवलेलं आहे. आपल्यासोबत आरोग्य विधानसभा क्षेत्राचे आमदार अमरभाऊ काळे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ या संदर्भातल्या प्रतिकटांच्या काळजी. सर, काय सांगायचं सर उपस्थितीला? झाली घटना ही असं हे आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे, आणि मतदारसंघामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. या पहिले या मतदारसंघामध्ये इतकं वन या मतदारसंघामध्ये असतानासुद्धा, म्हणजे जिल्ह्याच्या एकूण फॉरेस्टपैकी 65% फॉरेस्ट या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये, तरीसुद्धा अशा पद्धतीची घटना आतापर्यंत या मतदारसंघामध्ये कधी रेकॉर्ड नाही झालेली. तातडीनं त्या वाघिणीला बेशुद्ध करून इथून या मतदारसंघाच्या बाहेर आणि या एरियाच्या बाहेर नेण्याकरता आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. शासनाच्या वतीनं 8 लाख रुपयाचा निधी मदत या ठिकाणी हरले कुटुंबाला देण्यात आला. भिवाजी हरले यांना 3 मुलं आहेत, त्या तिघापैकी एका मुलाला शासकीय नोकरीमध्ये सरकारने सामावून घ्यावं अशी सरकारकडे आमची मागणी राहील. आणि जर यदाकदाचित जर तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर नोकरी देऊ शकत नसाल, तर त्यामध्ये ही जी मदत आहे 8 लाख रुपये तुम्ही दिली, त्या 8 लाखामध्ये वाढ करून कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयाची मदत शासनाने या कुटुंबाला करावी अशी गव्हर्नमेंटकडे मागणी करा. मुख्य म्हणजे वन्यजीव संरक्षण वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी किती दिवस व कुणाच्या दबावाखाली येत राहतील, आणि भिवा सारखे निरपराध गावकरी, शेतकरी, गुराखी, शेतमजूर, नरभक्षी वाघिणीचे बळी पडत राहण्याची संख्या मोजत राहणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. गावकऱ्यांनी वन विभागाचे वाहन जाळून आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी सर्व गावात भयानक शांतता पसरली असून घटनास्थळी 200 पोलिसांचा बंदोबस्त होता. आरवी वरून बंटी चांदूरकर सह आष्टी वरून निलेश बंगाले व वर्धे वरून श्रीकांत मुडे. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.